Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच प्रभाग रचनेवरून गदारोळ उठलेला आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांना हवी तशी प्रभाग रचना करण्यात आली असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आमदार गणेश नाईक यांनी पुन्हा एकवार केलेला आहे. त्यामुळेच प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडला असून 4000 घरात हरकती आलेल्या आहेत. याच वेळेस खुद्द आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह 3 माजी महापौर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी प्रभाग रचना करणारा अधिकारी खाली मान घालून बसला होता असा दावा नाईक यांनी केला. शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली बाजू मांडली. यावेळी माजी महापौर सागर नाईक यांनी प्रभाग रचनेत कशी गडबड केली याचे प्रेझेंटेशनच केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत आणि अर्थातच सर्व प्रोसेस झाल्यानंतर हरकतींचा पाऊस पडलेला. एवढ्या हरकती राज्यात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झाल्या असतील, लोकांनी केल्या असतील. दादा, तुम्ही या हरकतीच्या वेळेस गेला होतात, काय नेमकं आत घडलं? बाब असे की मी त्या कमिटीला एकच सांगितलं की नवी मुंबईची लोकसंख्या भागेले 122 त्याचा आकडा येतो 27,000. कुठलाही प्रभाग रचना करताना 10% अधिक किंवा 10% कमी हे कशासाठी? माननीय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या अशा प्रकारच्या सूचना आहेत की वाड्या वस्त्या तोडू नका, गाव तोडू नका, झोपट्या तोडू नका, नोड तोडू नका, सेक्टर तोडू नका, सोसायट्या तोडू नका, रस्त्याचं सुद्धा एकूणच सलगता असेल अशा ह्या गोष्टी करता तुम्ही 10% कमी जास्त प्रभाग ठेवा. असं असताना एका चालीचे 2 भाग केलेत, एका सोसायटीचे 2 भाग केलेत, गल्ल्या रस्ते असताना गल्ल्या गल्ल्यामधून त्या ठिकाणी प्रभाग रचनेच्या सीमारेषेत ठेवलेल्या आहेत. हे कुठल्या तरी व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या किंवा पक्षाच्या हिताकरता हे घडलेलं आहे. हे प्रेमानं घडले की दबावाने घडले की पैसे दिल्यामुळे घडले मला नाही माहिती, परंतु हे घडले निश्चित. आम्ही निवडणूक कमिटीच्या अधिकाऱ्यांसमोर आमच्या व्यथा मी तर मांडल्याच, परंतु सकाळपासून संध्याकाळी 6 लोकांनी अतिशय आक्रोश त्या ठिकाणी आणि क्रोध त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मला विश्वास आहे की इतका क्रोध 3,850 लोकांनी हरकती सूचना केल्यात म्हणजे लोकांमध्ये क्रोध आहे, लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध चीड आहे. आणि म्हणून निवडणूक कमिटी निश्चितपणे निवडणूक आयोगाला घडलेल्या चुका दुरुस्त करून प्रभाग रचना दुरुस्त करण्याची एकूण आराखडा प्रारूप आराखडा तिथे सादर करेल आणि त्याच्या अनुषंगानं तो न्याय दूर व्हावा अशी अपेक्षा आहे. पण जर दुर्दैवानं जर तो अन्याय दूर झाला नाही तर आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे जाऊन न्याय मागू. निश्चितपणे उच्च न्यायालय जनसामान्यांना न्याय देईल असा माझा विश्वास आहे. दादा, यापूर्वी तुम्ही निवडणूक आयोगाला कल्पना दिली होती की इथं गडबड होऊ शकते, तरी पण ती झाली, म्हणजे प्रशासनाचा आपल्या अधिकाऱ्यांवर एकतर वचक नाही किंवा त्यांच्या बरोबर केलं, नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, अतिशय म्हणजे कायद्याचं त्या लोकांना भीतीच राहिलेली नाही. माननीय महापालिका आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय महसूल आयुक्त कोकण आणि इलेक्शन कमिशनरला या ठिकाणी घोल होणार आहे, आपण त्या ठिकाणी सतर्क राहण्याची भूमिका घ्या इतकं सांगूनसुद्धा इतका घोळ झाला आहे म्हणजे या ठिकाणी ह्या लोकांना कायद्याची बूज राहिलेली नाही, न्यायाची कसली चाड राहिली नाही असं माझं मत आहे. दादा, वारंवार तुम्ही सांगतात की एक अधिकारी आहे नवी मुंबईकरांना, पण तुम्हाला वाटत नाही का तो अधिकारी कळावा? नाही, योग्य वेळी तो अधिकारी कळेल. प्रश्न असे की मी राईट टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या कोणी कोणी काय काय गोष्टी केल्या याची आम्ही माहिती मागू. याच्यावर सगळी रचना करणारा अधिकारी कोण, ती माहिती मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला निश्चितपणे आम्ही जनतेची भावनेशी खेळल्यामुळे जनतेला झालेला मनस्ताप ह्याचं प्रायश्चित त्याला घ्यावं अशा प्रकारची प्रशासकाला सुद्धा आम्ही विनंती करू आणि प्रशासन न्याय झालं तर न्यायालयात सुद्धा जाऊ आम्ही. एकंदरीतच वाटतं तेवढे ह्या सहज इलेक्शन होणार नाहीत असं दिसत आहे, हरकती आहेत. इव्हन न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. आगामी काळात नेमकं काय होईल हे लवकरच समोर येईल.
नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें।